पुण्यामधील बोपुडी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 जणांना डिस्चार्ज. बोपुडी येथील कैलासवासी द्रुपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले 7 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यात 3 महिला, 3 लहान मुले व 1 पुरुष यांचा समावेश आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी केलेल्या सेवेचे चीज झाले म्हणून सर्वांनी समाधान व्यक्त केले. शिवाजीनगर पाटील इस्टेटमधील या रुग्णांना 18 एप्रिल रोजी कोरोना बाधित म्हणून ॲडमिट केले होते. सर्वांचे दोन्ही तपासण्या अहवाल निगेटिव्ह आल्याने पुढील सर्व तपासण्या करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स यांनी फुले व टाळ्या वाजवून त्या रुग्णांचे स्वागत केले आणि निरोप दिला. हॉस्पिटलमधील डॉक्टर स्वाती बडिये, डॉक्टर वैशाली ब्रह्मे, डॉक्टर आत्मिका नायर यांच्यासह सर्वांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आती पंकज बडिये, बोपोडी येथील CCC सेंटरला आम्ही इन्चार्ज म्हणून काम करते आहे आणि आज आम्ही खूप खुश आहोत की आमच्या परराष्ट्र परिश्रम जे करतो आम्ही सगळे, मीच नाही तर माझे कलिग्स डॉक्टर ब्रह्मे, डॉक्टर आत्मिका, डॉक्टर पाटील, डॉक्टर बागाडे, आम्ही सगळे म्हणून जे करतो आणि आमच्या सगळ्या सिस्टर्स जे अहोरात्र परिश्रम करतात त्याला आम्हाला चीज झालेला आहे. आमचे आज पहिला जो स्टॉक आहे, पहिला जे पेशंट्स आहेत ते 7 पेशंट आम्ही ॲडमिट केलेले, पहिले ते 7 निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यांना आम्ही आज डिस्चार्ज करतोय. याचा आम्हाला खूप खुशी होती आहे की दे आर प्रॉपरली पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह झालेले आहेत आणि दे आर गोईंग होम सेफ प्रॉपरली. प्रतिनिधी आऊन बोपुडी, महाराष्ट्र न्यूज, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.